16 अप्रैल को नागपुर के दर्शन कॉलोनी मैदान में महाविकास आघाड़ी की वज्रमूठ सभा का आयोजन किया गया है। इस संदर्भ में जानकारी पत्र परिषद में दी गई। महाविकास आघाड़ी की वज्रमूठ सभा 16 अप्रैल की शाम नागपुर के दर्शन कॉलोनी मैदान में आयोजित की गई है। सभा में चंद्रपुर जिले से कार्यकर्ताओं को ले जाने के लिए शहर व ग्रामीण कांग्रेस कमेटी की ओर से नियोजन किया जा रहा है। सभा के लिए चंद्रपुर जिले से करीब 5,000 लोगों को ले जाने का टारगेट होने की जानकारी आयोजित पत्र परिषद में सांसद बालू धानोरकर और कांग्रेस नेता राजेंद्र मूलक ने दी। उन्होंने बताया कि ग्रामीण और शहर अध्यक्ष के साथ सांसद विधायकों की मौजूदगी में सभी 15 तहसील पदाधिकारियों से नियोजन की बैठक कर सभा के संबंध में आवश्यक सूचना देकर टारगेट दिया गया है। सभा का लेने का उद्देश्य बताया गया, महंगाई, बेरोजगारी, किसानों की समस्या, सूखाग्रस्त किसानों को सरकार की मामूली मदद, ओलावृष्टिग्रस्त किसानों की व्यथा, मोदी सरकार द्वारा हर क्षेत्र में निजीकरण, धार्मिक द्वेष बढ़ाना, लोकतंत्र की हत्या करने जैसे मुद्दों को लेकर केंद्र व राज्य सरकार के खिलाफ जनता में आक्रोश है, इसीलिए यह सभा सफल होने का विश्वास होने की जानकारी दी। सभा में महाविकास आघाड़ी के नेताओं के साथ पूर्व विदर्भ के जनप्रतिनिधि, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहेंगे। पत्र परिषद में कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिला अध्यक्ष प्रकाश देवतले आदि पदाधिकारी उपस्थित थे। नागपुर जिल्ह्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा सायंकाळी 5 वाजता दर्शन कॉलनी ग्राउंड केडीके कॉलेज समोर पार पडणार आहे आणि याच्यामध्ये सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे। या चंद्रपूर जिल्ह्यातून साधारणतः 5,000 आमच्या बांधव आणि भगिनी हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे। या संदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्याचं नियोजन आपण यायच्या आधी आमच्या सर्व तालुक्याचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे आणि त्या भागातले आमदार लोकप्रतिनिधी येऊन गेले। प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भागात जिल्हा परिषद निहाय आम्ही त्याचं नियोजन करू आणि त्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं या वज्रमूठ सभेला या चंद्रपूर जिल्ह्यातून आमचे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। जवळपास 5,000 लोकांचा आम्ही एक टार्गेट घेऊन चालत आहे। योजना संदर्भामध्ये तर आपल्या जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष देवतळेजी आणि शहराचे अध्यक्ष तिवारीजी आणि सन्मान्य खासदार साहेब आणि दोन्ही आमदार मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी नियोजनाची बैठक घेतली, सर्व तालुक्यांना टार्गेट दिले, शहराला टार्गेट दिले आणि रूट कसा राहील, कुठे यायचं आहे, पार्किंगचे स्लॉट काय राहतील वगैरे ह्या संदर्भामध्ये सर्व सूचना देण्यात आल्या। प्रचार प्रसार या सभेचा संबंध जिल्ह्यामध्ये कसा व्हायला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून, आत्ताच आपल्या सर्वांसोबत पत्रकारांसोबत हिचकूच झाली त्याच्यामुळे वर्तमानपत्राच्या माध्यमातून, आणि ज्या उद्देशाने ही सभा होत आहे तो उद्देशही आम्ही सर्व तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितला जेणेकरून तो गावागावामध्ये पोचेल आणि तशीच भावना तीव्र आहे, लोकांमध्ये प्रचंड आक्रोश देशातील सत्ता आणि राज्यातील सत्तेच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ही सभा अत्यंत मोठी आणि यशस्वी सभा होईल।